मंगलवार को महाराष्ट्र के सभी राज्य कर्मचारी व निम्न कर्मचारी हड़ताल का शस्त्र हाथ में लिया है कर्मचारी की मांग है की पुरानी पेंशन योजना लागू करे आपको बता दें की सदन में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ने पहले ही बताया है की ये निर्णय जल्दबाजी में नहीं लिया जा सकता सोमवार को इस विषय पर चर्चा हुई मगर कोई रास्ता नहीं निकल पाया कर्मचारियों का कहना है कि आमदार खासदार को पेंशन दी जाती है फिर जिंदगी के आधे साल नौकरी में बिताए तो हमें पेंशन क्यों नहीं हा लोकशाही देश आहे तर मग देशात फक्त पेन्शन याच लोकांना का राष्ट्रपती राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री आमदार आणि खासदार यांना मात्र पेन्शन आहे पण आयुष्याची तीस पस्तीस वर्ष सेवा देत असताना कर्मचाऱ्यांना मात्र पेन्शन नाही आहे का आपला देश लोकशाही देश नाही आहे का आपला भारत लोकशाही प्रधान देश आहे तर मग राजा असो किंवा प्रजा असो यांना नियमसारखे का नाही आहेत त्यांच्यासाठी नियम व कायदे हे सारखे आणि समान असायला नको का मग आमदार खासदारांना पेन्शन तर कर्मचाऱ्यांना का नाही लोकशाही आर्थिक भेदभावाला मान्यता का देत आहे या प्रश्नाचे उत्तर कोण देणार आहे आणि आमची पेन्शन योजना कधी लागू होणार आहे यासाठी आम्ही सर्व कर्मचारी आज इथे संपात हजर झालेलो आहे आणि हा संप जोपर्यंत आमची पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संप पुकारणार आहोत जो संपा है, चा चा संपा है। हा जो संप आहे महाराष्ट्र राज्याचा कर्मचाऱ्यांचा संपा आहे हा संप गेल्या अनेक वर्षापासून राज्य शासकीय नेते मंडळींना वारंवार 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 दोन हजार पाचच्या नंतर कर्मचारी जे नियुक्त झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत जो अन्याय घडून आलेला आहे की जे नवीन दोन हजार पाचच्या नंतर कर्मचारी नियुक्त झाले त्यांना पेन्शन नाही एन पी एस नावाची न्यू पेन्शन स्कीम ही शासनाद्वारे लागू करण्यात आलेली आहे त्या नवी एन पी एसमुळे जे कर्मचाऱ्यांवरती अन्याय होत आहे की जे नवीन पेन्शन स्कीम आहे ती जे कार्यप्रणाली जे नियमानुसार जे लागू करण्यात आलेली आहे ते कर्मचाऱ्यांसो हक्कासाठी नाही आहे ज्या आधीची जुनी पेन्शन होती ती जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांचा हितार्थ आहे तर त्यामुळे हा संप आणि ठेकेदारी बंद करू त्यामुळे अनेक असे विषय कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या वर्ग हां बरोबर आहे आज आज जो विषय टी व्हीमध्ये दाखविला जात आहे देवेंद्र फडणवीस साहेब दाखवल्या जात आहे की आजचे राज्याचे उपमुख्यमंत्री मी आपल्या माध्यमातून डायरेक्ट त्यांना इशारा करतो की त्यांनी नेतृत्व केलं नागपूर महानगरपालिकामधनं आज नागपूर महानगरपालिका त्या तिथे जाऊन तिथे त्यांचे हालत बघा की ज्यांना एन पी एस दोन हजार पाचच्या नंतर नियुक्ती झाले कर्मचारी आहे त्यांना मृत झाल्यानंतर दहा लाख सानुग्रह द्यायला पाहिजे होतं त्या कर्मचाऱ्यांना ते दहा लाख सानुग्रह अद्यापही एका कर्मचाऱ्याला देण्यात आलेलं नाही आहे अनेक असे विभाग एन पी एस स्कीम लागू केल्यानंतरही एन पी चे नियम आणि त्या अंतर्गत देणाऱ्या सानुग्रह त्या कर्मचाऱ्यांना लाभ भेटत नाही आहे त्यामुळे जी जुनी पेन्शन होती जे आधीच्या कर्मचाऱ्यांना भेटायची तीच कर्म तीच पेन्शन आम्हाला भेटायली पाहिजे कारण की नवी ही न्यायकारक नाही आहे यांचं भविष्य उद्याला काय होईल काय कर्मचाऱ्यांचं भविष्य उद्याला त्यांचे मुलंबाळा सांभाळ करतील नाही करतील पेन्शन राहील तर कमीत कमी त्यांच्या जीवाभावाची आरोग्याची दखल घेतल्या जाईल तर देवेंद्र फडणवीसांनी याबाबत दखल घेतली पाहिजे की एन पी सारखी नवीन स्कीम आहे त्याची अंमलबजावणी रीस सर आणि ठीकरित्या होत नाही म्हणजे ते नियम लादून दिले तरी त्याच्यावरती अंमल करणे पुढचं पाऊल हा बेमुदत संप पुकारण्यात झालेला आहे की जे जुनी पेन्शन आहे ठेकेदारी प्रथा जे चालू आहे पूर्ण राज्य शासकीय भरात ते ठेकेदारी बंद झाली वाढती लोकसंख्या वाढती शहरीकरणाच्या हिशोबानी नवीन पदे निर्गमित झाले पाहिजे पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक सी एन न्यूज नागपूर